कोरोना काळात खालापूर तालुक्यात सर्व ठिकाणी वाढीव वीज बिल व वारंवार वीज खंडित होत असल्या कारणाने वीज ग्राहकांना त्रास होत आहे. या होत असणाऱ्या त्रासाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक यांच्या नेतृत्वाखाली आज खालापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालयात धडक मोर्चाचे आयोजन केले. यावेळी महावितरण अधिकारी यांना मनसेचे पदाधिकारी यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. या मोर्चात मनसे व्यतिरिक्त खालापूर गावातील इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सुद्धा सहभाग घेऊन आपल्या तक्रारी महावितरण अधिकारी यांच्याकडे व्यक्त केल्या व ग्रामस्थ म्हणून आम्हाला जितकी आपल्याला मदत करता येईल याची तयारी दर्शवली आहे. तरी लवकरात लवकर वाढीव वीज बिल तसेच सतत वीज खंडित होण्याचे सत्र थांबवावे असे महावितरण अधिकाऱ्यांना सांगितले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व ग्रामस्थांना अपील केलेलं होतं की आज आपण महावितरणाच्या कार्यालयावर धडक द्यायचे आणि त्याला साथ देत अनेक ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर झाले आणि साहेबांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट असा मिळाला. इथे सतत जी लाईट जाते त्या लाईटचं काम करण्यासाठी साहेबांनी 30 तारखेपर्यंतचा वेळ मागितलेला आहे. 30 तारखेपर्यंत ते त्यांच्या इथे असलेल्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करून ते आपल्याला 30 तारखेपासून रेग्युलर आपल्याला लाईट मिळेल ह्याची आपल्याला ते सोय करून देत आहेत. जी वाढीव लाईट बिलं आहेत त्या संदर्भामध्ये साहेबांनी अशी आम्हाला विनंती केली की काही प्रमाणामध्ये जी काही बिलं असतील ती तुम्ही भरायचे जेणेकरून जर काही आपल्याला जीआर आला बिल कमी करण्यासंदर्भामध्ये तर त्या दृष्टीने आपल्याला त्याचा फायदा त्या स्कीमचा फायदा आपल्याला घेता येईल. आणि ज्या लोकांना चुकीची बिलं आलेली आहेत त्यासाठी साहेबांनी दिवसातून 2 तास रोज 10 ते 12 या वेळेमध्ये रजिस्टर ऑफिसच्या वरती खालापूरला त्यांनी एक डेडिकेटेड माणूस दिला आहे जो बिलं कमी करणे किंवा चुकीची बिलं दुरुस्त करणे यासाठी योग्य ते मार्गदर्शन करेल यासाठी साहेबांनी एक माणूस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि खालापूरकरांच्या समस्येला योग्य मार्ग दाखवत उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपण पूर्ण इथेच न थांबता हे पूर्ण होऊन या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपण हा विषय पूर्ण मार्गी कसा लागेल ह्यासाठी आपण प्रयत्नशील असतो.